सया सीजन दोनी हसया सीजन दोनी उठनु बैसनु सोफारी निदनु ताटी मारनु हस्या एकेडमी कार्यक्रमु नम्म टीवी पुणया एया हसया हसया सीजन दोनी कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी अने नम्म टीवी संगत मिलनु प्रस्तुत करता सन प्रीमियम एया हसया सीजन दोनी पावर्ड बाय रुचि अनि विश्वासक विश्वास पत्र जावनो 1980 इस्वीतुकुनो एक ब्रांड जावना आईल तसले अरुणा मसाला तशीची आइडियल आइसक्रीम तशीची संतोष राइस भद्रावती तशीची लव मार्क्स ब्यूटी सोप आणि कॅल्सिब्राइट टूथपेस्ट अँड टूथब्रश तशीची थाउजंड लाइट्स अँड अमृत नोनी हांका मस्त मस्त आभार मानतोची आजी आमगेले महानिर्णायक जावन आईल तसले मानेस्त कासरगोड चिन्ममाक हार्दिक स्वागत म्हणता तशीची आमगेल निर्णायक जावनो भागवहिसीत तसले हेनरी डिसिल्वा तशीची आणि सतीश नायक मामाकाय हार्दिक स्वागत म्हणता तशीची कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीचे अध्यक्ष जावन आशिल तसले डॉक्टर जगदीश पै माम हांकाय हांव हार्दिक स्वागत म्हणता आयचे एपिसोडांत तू तुम्ही पळचे आसाची अभिनंदन मंजेश्वर हांगेले एक ट्रूप एक स्किट प्रदर्शन करचे आसा कितकी गुतना पिवंडेले कसं की नाटक आसा म्हणून आयकले हे ऑडिशन घेऊचे का तर तिने ऑडिशन कसं करतो म्हणून ऐकले कसं की क्युरियोसिटी असं नव्हे येया पळया येया हसया सीजन दोनी सन प्रीमियम एया हसया सीजन दोनी पवर्ड बाय अरुणा मसाला टेस्ट अँड ट्रस्ट सिन्स 1980 सो आता आमगेल संगात अनेक टीम परफॉर्म करू का रेडी जावन आसा सो तांगेला घेऊन या आणि तांगेला अभिप्राय कसं आहे कितले एक्झायटेड जावन आसा ती म्हणून सांगू निमगया खंची गांव दुखून आयली ती आम्ही मंजेश्वर दुखून आयल्याची ओके टीम नाव कसं आहे असकी वय अभिनय मंजेश्वर अभिनय मंजेश्वर सो नावच सांगता मस्त एक अभिनय तो मुखार असा ती म्हणून सांगून येणं कसं नाही एक पर्टिक्युलर रिझन ऑर अशी युनिकनेस अस का म्हणून सांगून नाव दवले की वय अभिनय मिन्स ॲज यू सेड ॲक्टिंग म्हणूनही जाता प्लस अभिनय म्हणजे आत्त नव म्हणूनही जाता सो आम्ही लॉकडाऊना टायमार ॲक्च्युली आम्ही एक काम नतील वेळार एक ग्रुप फॉर्मेशन करून आमगेले एक यूट्यूब चॅनल जात आम्ही कसं की एक आमगेले एक सनमटा प्रयत्न करून आता एक नवे नमने कॉन्सेप्ट आणि करू स्टार्ट केलेलं ते कॉन्सेप्टार हांग येऊन पळया ट्राय करूया कसले जात गे म्हणून सांगून ताजे खातीर पार्ट करत पार्टिसिपेट करतो ओके कॅमेरा फेस करचे फर्स्ट की खंचे विंगड हज्जे पुढे परफॉर्मन्स केलेले सर खंचे स्किट आणि पुरे हांव सहन आसतना दुखून स्टेजार आणि परफॉर्मन्स आणि करून आशिल्लो मनीस मागेल उठो आशिल्ले जण टिमान तू स्टेजार परफॉर्म केलेले जण प्लस कॅमेरा फेस करचे फर्स्ट टायम बट अशी एक कॉम्पिटिशन येऊची आम्ही फर्स्ट टायम ॲक्च्युली Cheers. Non chiyo kashil mara. Aira Sandesha. Paichi competition ak naav diu nai la mara urgent ashi. Kansada jeta. Oh no. Konala naav dila tu va. Concept naav mara kasle kasle ashi ge tu gela ka. Kasle kariya rab alochan kariya. Kashi karche kasa karche mon alochan kariya ra ta salpeta. Rules pura avaj jun jalla. आम्ही पळण्यातील रूल्स मारया ओ नो म्हणा बरी त्याचे नाव कसं केसिलो कॉन्सेप्टचे नाव रब कसं मका विसरला त्या कन्नड राहील मारे एक मिनिट ते अय्या असय्या कसं असय्या मगिरी यया असय्या मारया त्या अशी केली म्हणजे तू आम फर्स्ट राऊंड तू बाहेर घालता असं ओढणं सोडी आजी काही तू कन्नडात मक्षी नो काक काही का म्हणताना काकी
की बरताना सुळली येऊ का की नन्ना बर नडी होत असं की म्हणे आज तू गेला त्या घेऊन बसू नको मारा आता फुडली खबर त्या पुरा नाही त्याला रे एक विषय सांगता तू गेला जीवस पडा गटोत गोजो ये मो मागी रे यो कोणा आम गेलो भीमू हां तक संगीला हां मात्र बुद्धी मात्रच पडतो गेला दोन्ही गल्लार बोट घालून पडा विस्मय विनायक अक्क संगीला वै वै जाय सोडी आता त्यान घेऊन बसू नका आता यो तू वास काही गेलो मारा पोट्टा बुकेन जीव तस वास सोडी मारा एक दोन पॅक गेली मी तर येतो मारा वास कॉम्पिटिशन असं म्हणू निधी उठ उठ मी नॅक म्हण चांगला हा वासो तू लाईक झालं बस 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 भाई कॉम्पिटिशन कसं म्हणू भाईची कॉम्पिटिशन टेन्शन मी घालत असेल आयडिया मिळता ना मारा तू फाई उरलाय मारा हा तू सांग रे कसं करूया मजा माडू कॉलेज मामा मजा माडू संगीत कॉम्पिटिशन नाही मारा कॉमेडी शो जात असते बाबा रे रसिका नोड नाही तळुका डान्स कॉम्पिटिशन नाही ते जात अस कॉमेडी कॉम्पिटिशन जात अस तू स्वल्प बैस अशी केली म्हणजे हक्क म्युझिक देव्या बेस्ट हक्का उल्लेलर म्हणके सोन सोन म्युझिक देऊचे नाही ते पंचासा करेक्ट ठेवून म्युझिक दिला पुरो कळलं नाही रे आता कशी करूया कसं करूया आम्ही मुरमुत्तू पाटू म्हणून केलं कसं त्या ओल्ड मारा ऑलरेडी जल्ला त्या नाटककार पुरे येऊन जल्ला पळ जलून पळून जल्ला विंगड कंचे असल्या सांग नऊ कॅन्डी क्रश दाखला ऑफिस होल हत्तर था बॅन करूया केलं कशी अशी केली म्हणजे फस्टाक बाहेर घालता ऑलरेडी फिल्म राहिला नऊ मारा या विंगड कंचे न्यू 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 आयडिया असल्या सांग न्यू आयडिया दिन ना तक दिन ना ट्रेन ओतरी टिकेट घे ना सोडी आम्ही तसे एक लायक आयडिया असं म्हणलं खंच्या भले तेली पाले दुखून आम्ही उभारला कशी रूल्स वाजी नव्ह वाजी ना त्यांनी नव्ह मारा ऑर्गनायझर त्या भले तेली पाले तुळू या आमच्या गेल्या तू या असा या इथले याची हा कळली रे फस्ट कळतं का कंपनी म्हणजे रे ओढ ना सोडी कसले केलं असे आत सांगेल म्हणके ये आम गेलो यो खे गेलो वासप्पा 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 काय असं ये वैरा त्या आम गेलो स्क्रिप्ट बरोच्या विषय तू सांगेल नाही रे पहिली आगेला सांगेल तू वय आ ला एक मनीष मारा स्क्रिप्ट आणि काली आ आ आ का का त्या असताल मारा विंगड कसं असा ना ओढ ना सोडी आम्ही आत कसं म्हणू करूया कसले कर का तू कशी करच्या हा कितले म्हणून सांगून आयडिया सांगचे तूचे सल्प सांग मारा या आयडिया वा आयडिया विसरली रा कसं रे स्क्रिप्ट विसरली रा जायना रे विसरली रे स्क्रिप्ट विसरली मारा मोणेची कोण मंकड केला कशी तू अशी म्हणून मंकड केला रस नवा आमक मंकड कोण बाहेर घालताची आयडियाच मी गेला कसं सांग एक मी फ्रेंड ऐकलास सेम कृष्णप्पा नाला ना ओळखे कहो ना प्यार है सोडी मारा आम्ही कॉन्सेप्ट आहे स्वल्प हे करी कॉन्सन्ट्रेट करी कोण कृष्ण पन्नाल ना कृष्ण पन्नाल रे पैर मी पिक्चर पण नेन यो मारा त्या टन टन कसं त्या टेनेट टेनेट त्या क्रिस्टोफर नॉलन मारा कृष्ण पन्नाल नाही त्याची रे कृष्ण पन्नाल क्रिस्टोफर नॉलन हा त्याची कृष्ण पन्नाल त्यांची कसं की असं हा त्यागेल बरीच मी फ्रेंड असते सुदाम तक फोन केला कशी हा सूद आहे आमगेला सूद मारा फोन करतो फोन एक मिनिट लाऊड स्पीकर आहे बरे हॅलो चेरी कॉल सुदा हॅलो हॅलो सुदा हॅलो हॅलो सुदा सागरा कसं सो मारा आमगेल उंडाडी गुंडा लिखित अस पुढे ताणे कॉन्सेप्ट नाव दिला मारा आमगेला स्क्रिप्ट ना एक लायक स्क्रिप्ट असले रे एक दित वा स्क्रिप्ट पुरा असो मारा मग एक रोल मिळतील की तुक दिन ते रोल वेळ ना
रजिस्ट्रेशन अगं 5,000 रुपये असं तू एक 85 रुपये गुंड आहे 4,500 रुपये आम्ही व्यवस्था करताची येता 5,000 रुपये तू मग 5,000 रुपये रजिस्ट्रेशन असं 85 रुपये गुंड आहे 4,500 रुपये आम्ही अरेंज करताची एक काम करे मी स्क्रिप्ट 5,000 रुपये दे तू अय्यो 5,000 रुपये वा त्या 100-100 रुपये लेकर कोण पीक मेसे भरत राहणार तुका तशी हा एक एपिसोड पांच डायलॉग देतो जाय ना वा ए तक सोड रे सुधा तक सोड त्या लोल जाय ना वर्ल्ड घेऊन प्राइज लाय तक बुद्धी स्वल्प तशी असा लगे सोडी नाही रे मक्क लायक स्क्रिप्ट असला सांग रे फर्स्ट आग मिगेल एक रोमॅन्टिक स्क्रिप्ट असं राजा तो रोमॅन्टिक पुरा ना तुगेल मक्क मक्क लायक स्क्रिप्ट होका कंचे कॉमेडी 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 मिकेल एक फिल्म चना स्क्रिप्ट असेल गो तुझं तुला तर फिल्म स्क्रिप्ट असके ते फिल्म स्क्रिप्ट म्हणलं रे तक फिल्म येताना बाद जाय ना त्याला फिल्म येताना जन प्रोड्युसर नसता आणि कोण पळवचो त्याला फिल्म काय होय आम्ही कॉपीराईट म्हणून सांगून क्लेम केलं हा जायत रे कंची रे त्या रे त्या दिवस तुला सांगेल पळा कंचे कंचे त्या रे त्या दिवस सांगेल पळा हा 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 कंचे त्या रे हा हा कळलं 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 तू फोन दवर मार कळलं 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 यानो रे त्या ऑलरेडी एक लांब गेला असं मारा बोकोडो अपास त्या जाऊ का मोडना आमका त्या नका त्या कॅन्सल त्या जाय ना माराया अकाउंट त्या रबेला गेला स्टेज जाऊन तू ओके रे थँक्स थँक्स दोडता तू कसं मराय आता उल्ले तुले तर तू या थंडीत म्हणलं रे कॉन्सेप्ट नको आम्ही भरून घेऊचे कसं म्हणू टाक कशी बुद्धी ना तू कुणा फोन आला तर ना तुका हा कसं केला म्हणून सांगू तेवढं नुकता गेला तुम्ही केळ्यात ना सांगा तो तांडून टेन्शन अस मारा त्या जाय ना हॅलो हा देवा सांग देवा मी नॅक म्हणून सांगला हा नाही गो त्या केलं रॉंग कनेक्शन केलं बट लागतो नको मग कशी वय गो वय गो नाही गो हा आमगे पायचे कॉम्पिटिशन स्क्रिप्ट रेडी करतास गो जाय नी गो नी काय वय एक वास पहिला तोंड का करता असं विंगड कसं लय जाता ना हंगा वय को देवा वय वय ना बा पी ना बा हा तशी काय पी ना वारा 7 दिवस मात्र डेली काय पितो वय 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 दाय दोडता कोण बाय इल्ला लेक जाय ना मारा कर कर कोण चल रडता असेल वा चल रडची विषय नाही मारा या फोन करता चलला जंगल दरच्या चल डू डॅडू डॅडू म्हणता मग बेजार जाता तशा कसं करतो म्हणजे रप्प गाडी काढून घर रपवता आणि ती कारवारची नव्हा स्वल्प कार चढ तू अशी कार चढ म्हणून सांगताना आम्ही कारवार आहोत वार जातला सांगतो तू सुरेखाची त्या भिऊ नक मारा मी माव असते गट्टेस आहे मी माव टेन्शन ना जायत तू गेल पुरा अशी झालं नाही रा तू असला पुरा घेऊन कशी करची मारा मी कॉम्पिटिशन विंगड कोणी असो तू गेले जन इथं आम गेलं जन ना तिला आम गेला मेसेस ए पेस ओ साव पस अय्यो सावप्प मेस्सी ए पी लायक तीन रत्न माराया पैरी सावप मिळाल माका सावप मिळताना क्रमारस मारा एक नमने पाचवे कलराची पॅन्ट हल्दू कलर टी शर्ट तांबडी हेडफोन मात एक हल्दू टोपी कूलिंग ग्लास घालून बाहेर सरला मारा जिगजिगी करून खाई का हा उलट काही माराया तू पप्पा मी होतो असं निमगिर नाही फ्रेंडाल कॉल आयला हा फ्रेंडाला वर्ल्डिक दिसता नो नाही 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 फ्रेंडाल कॉल आयला फ्रेंडाला आवन गेलो गेम ಏದವಾ ಆ ನಿಮಗೆ ಯಾ ನಮ್ಮನೆ ಡ್ರೆಸ್ ಕೊನ್ ಕೈ ಮಾರಾಯ ಹೊತ್ತು ತು ಫ್ರೆಂಡಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ಎಷ್ಟೊತ್ತಾವ ಕೊಣಿ ಬೇಜಾರ್ ನಾಕೋ ಸ್ವಲ್ಪ ನೀ ಆ ದುಬಾರಿ ಕುಣಲ್ಲ ಮುನ್ ಕಳ್ಕನೋ ಹಾಗೆ ಒಡ್ಡ ಕಸಿ ಕಲ್ತಾ ಮುಣ್ ಹಸಲ್ಲ ಅನೇಕ ತುಗೆಲ್ಲ ಓ ಮೆಸ್ಸಿ ಮೆಸ್ಸಿನೋ ಕೈ ಬತ್ತರ ಸಂಗತ ಮೆಸ್ಸಿ ಎಷ್ಟ ಮೆಸ್ಸಿ ಹಾ ನಮಸ್ಕಾರ ಲಿಖಿತ ಎಷ್ಟು ಸಮಾರಯ ತುಗೆಲ್ ಕುರ್ಚಿ ಮಕ್ಕ ಬೈಸು ಜಾಯ್ನ ಅಂತು ಅವಶ್ಯಕೊಂಡು ಲೇಡೀಸ್ ಅವರಿ ಬಿಸ್ಕು ಅಂತಿಲ್ಲ ರೀ ಎಸಲ್ಲ ಕುಯ್ ಕುಯ್ ತಂಗ ಏನು ಕಷಿ ಖರ್ಚು ಮಾರಾಯ ಅಮ್ಮ ಓಡ್ನ ಸೋಡಿ ಮಿಗಿಲ ಲಾಯಕ ರತ್ನ ಸ ಎ ಪಿ ತಗೆಲ್ಲ ಕಾಮಿಡಿ ಅಂತೂ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಸ್ತ ಎ ಪಿ ತಕ್ಕ ಫೋನ್ ಕೆಲ್ಲ ತೂ ಸಂಚಿ ಪಶಿ ಪುಡ ತನಕ ಸಂಬಂಧ ಕೋಸ ಎ ಪಿ ವೈರೇ ಸಂದೇಶ ಮಕ್ಕ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಸ್ನೋರ ತ್ಯಾ ಬ್ಯಾಂಕ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಎಕ್ಲ ಸುಮಾರಯ್ಯ ಓಶಿಕ ತಾಣೆ ಲೋನ್ ದೂತಿ ತಾಣೆ ರಿಕವರ್ ಕರ ಅಮ್ಮಿ ಸೋ ಮಕ್ಕ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಆವು ಕೀತ ಮನ ಕೊತ್ನ ಪ್ರತ್ಯೇಕ ವಾಯ್ಟಿಲ್ಲ ರೀ ಎ ಪಿ ಅಂದ್ರೆ ಎ ಟಿ ಎಂ ಮಿಷಿನ್ ಹಾಳ ಆಗಿದೆ ಅದಂತೆ ನೋಡಿ ಆಯ್ತಾ ಹಾಕೋ ಎ ಟಿ ಎಂ ಮಿಷಿನ್ ರಿಪೇರ್ ಕರ್ತಲ್ವಾ ಸಂಬಳ ಸಂಬಳ ತಿತ್ಲೇ ಐತಿ ಮಕ್ಕ
मागीर कसं म्हणलं तुला लागलं कॉन्सेप्ट असं म्हणलं हां म्हणून निघलं की लायक सुपर कॉन्सेप्ट होतं गेल्यावर तुम्ही विन म्हणलो कसं म्हणून निम घ्या म्हणा मग खुशी झाला असं कॉन्सेप्ट जॉब कशील मिळणार मिळलो फोन केला सांगलं आहे लागे वैरा कसं रे कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट कसं म्हणलं रे हा एक तोटते रे देळकी घेऊन नत्ता असता त्या देळकी असतं पळ मज्जर येऊन होता त्याला मज्जर आपो का मजरा मजरा पण आपो का मजरा ग त्यात मजरा अशी गुण पडायच का सांग काय मजरला की मजरा वरी जलकी वरी रंदे कशी करताय रेसिपी बुक मिगले असे म्हणून हे चाल पुरो कॉमेडी जा गेला ह्या कॉमेडी घेऊन कसं करते मी सांगेल रे तू हा गेला हा हा म्हणून सांगून वस्तू करतो मी गेला होता समान बाईकर घालून होते मी होता सलपेड म्हणता ना म्हणालो अवघोर शिकून निम गेला वैर मूड येईल रे हक्चक हक्चक बुद्धी असतो गडी गडी काय घेतलं हक्चक बाईकड पण लागता का करेक्ट निम गेला तक नाही म्हणालो मारो बस म्हणालो कसं झालं रे वार नऊ गेलं मारा काल घर लिहितलं याची म्हणलं त्या नाही म्हणालो घाल घेतलं नो कसं झालं पडलो नो हमचा रे माही सांगताच हमचं म्हणून सांगू नवा हक्क पडा नेशा सीतेमकल मजल समोत असेल माराया त्या वय हक्क घे हक्क बाबा हे करून पडलो तात नंतर झालं नो मग बेजार काही कसू काही कमा पडल्या मारा मी हक्क फोन करून ॲम्ब्युलन्सचा फोन करी मारा मग कुठं जाय ना ताके फोन करी म्हणून सांगलो हां आणि फोन काढला नाही ॲक्सिडेंट नाही म्हणालो काही म्हणता नेम गेल्या व आता सांगतात के 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 म्हणून लास्ट तक बॉडून जाऊन तो म्हणालो मी गेल लोकेशन तुक पडायचा तू ते यो ते पिक करता म्हणालो हे चल जन व अक गेनू कॉमी करच्या सोडी मारे दाका हाव सांगेल ऐकय मारे सुरे हाव सांगेल ऐकय मारे आम्ही आपास दोन दोन गले हवा आयडी येत जात काडे आ गेअर असेल गाडी न्यूट्रल असेल न्यूट्रल बोण ಗೇರ ರೇವನು ಒಪಾಸ್ ಗೇರ ರಾಜಾವನು ಸಂತಗಟ್ಟೆ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಉಜಿರೆ ಮಾಣಿ ಪುತ್ತೂರು ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಪುರ ಜಾವನು ಟೌನ್ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಪೌಲತ್ ಸರಸಿಲ್ ರೂಡ ಕಸರೆ ಬೊಕ್ಕಡಿ ಕಸರೆ ಬಕಾಸುರ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಪೈನಿ ಆಜಿರೆ ತವಳ ಸಂಗಲ ಸರಸಿಲ್ ತುಕ್ಕ ತವಳ ಸಂಗಲ ತವಳ ಪ್ರಮ ಇಟ್ಟು ಬೆಳ್ತದ ಕಸ ಮರಾಯ ವಾ ತಕ್ಕ ಸೋಡಿ ಮರಾಯ ತಾಜ್ ಸಂಗದಸಿಲ್ ರೇ ಸಂದೇಶ ಏ ಸಂದೇಶ ನಾಕು ಸೋಡಿ ಮಾರೆ ಅಮ್ಮಿ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ನೇರ ತ ಸೂರ್ಪಿನ್ ಚಮ್ಕಲ ತನ್ ಸೋಡ್ತಾವ ಮಾರೆ ಅಮ್ಮಕ ಸೂರ್ಪಿ ಉಂಡ ಲ್ಯಾಕ್ಟ ಮುನ್ ಸಂಗೊಂಡ್ ರಿಗ್ಲ ಚಲ ಏ ಏಸಿ ನೇ ಮಾರೆ ಏಸಿ ರ ಆವ ತಾ ಸಂಗೋಯಿಲ ತೋಲ್ ಯಂಡಿ ಸೂರ್ಪಿ ನಿದಲೇ ವಿಣಿದ ಆವಿಲ್ ರಾ ವಿಣಿದ आता स्टॅमरिंग म्हणलं तुम्ही एक मेसेज कशी देऊ म्हणून आता स्टॅमरिंगाचे एक जोक सुरू असता एकलो बसार बशील काय ताका स्टॅमरिंग ताका लागी बशिल्लो म्हणलं काय की टायम कितले म्हणून ताण उलोवच ना ताका गडयार दाखोवचे एक अर्द घंट्यान अपास म्हणून काय टायम कितले म्हणून अपास दाखोवचे असे तीन चार पटी पळयताना हो उलयना लागी बशिल्लो हा काय दाखोवचे तो देऊन गेल्लो तर लागी बशिल्लो म्हणलं घेऊन रे तो आणि मारा टायम म्हणत असं तू एक सांगित न्हू मारा तोंडे ना तुका म्हणून ते तो म्हणलो काय नी 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 हा सांगले म्हणजे तपरा मारत असेल तो म्हणलो हसया सीजन दोनी थँक्यू वेंकू अँड मंकू वा 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 भारी लाईक झाला आता का 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 कमेंट घेऊचे आता फस्टाक उतरा आमगेले हेनरी मामांनी सांगा कशी झाला अभिनय म्हणजे शिकत तसे तुझ्या टीमाक हांव अभिनंदन पटयतां थोडं सुख हांव तुमच्या मुखार दवरतां कित्याक म्हळ्यार तुमी तेगी जाणी तरणाटे यंग भुरगे एका बारान बसून
उलोवचें तें कितें म्हूण सांगलें तुमचें एक्टींग केलें म्हणून लोकांक कळना. एक्चुली एक्टींग म्हणजे कितें म्हूण सांगल्यार तुमी लोकां मदें तुमचें एक्टींग दाखोवंक जाय, तुमी कशें एक्टींग करूंक शकतात म्हणून. हांगा तशें काम जावना कित्याक म्हूण सांगल्यार हांव चिंतान तुमकां आज हांगासर हें कॉम्पिटिशन आसा सो इरादो या कितें कांय कळून सांगूंक ना आसतलें, खाली जस्ट येवन कॉम्पीट करून सांगलां आसतलें. हें बारी उरलें सो कित्याक तुमकां तेगांक पळयतना तरणाट्यांक पळयतना म्हाका भोगता की तुमकां बरो स्कोप आसा, तुमकां उलोवचें नॅक आसा पुरो सगळें तुमकां तुमचें बॉडी वायजय तुमी नीज करूंक शकता, नीज तुमी एक्टींग करूंक शकतात. पूण हांगा तुमचें कसलेंच प्रदर्शन पळोवंक मेळोना आमकां. आनी निमाणें कितें जालें तसो अर्थ ते लोकांक संदेश पावंक सगळोंक ना तुमी, तरी कांय नजो तुमी आनी मुखारी की मस्त बरें करियात म्हूण दिसता. आनी केदाळें खंयच्याय कॉम्पिटिशनाक तुमी वेता जाल्यारय या खंयसरी तुमी ल्हान ल्हान प्रदर्शनां तुमी करूंक वेता जाल्यारय पयलें एक ल्हान टीम काडा. खंयच्या कारण खंयचें जाय जे कशें लोकांक आसयत आनी आसोया म्हळ्ळ्या कडेन तुमकां कशें लोकांक आसयत म्हळ्ळ्या विशयन मात्र आनी चड वेळ ना, दोन तीन घंटे ना, फकत तुमकां तुमचो वेळ एक पंदरा मिनटांनी लोकांक तुमी कितले आसयतात तितले लोक तुमकां आनी आनीक बरें म्हणटा तुमच्या टिमाक. तशें तुमकां सगळ्यांक तुमी एक्टींग केल्या तुमकां हांव ह्या आमच्या तर्फ्यान म्हज्या तर्फ्यान हांव तुमकां आभारी जावन आसा आनी तुमकां बरें मागता. देव बरें करूं. थँक्यू. धन्यवाद हेनरी माम. आतां तशीची ऑडिशना भितर एक ऑडिशना तयार करता आशिल्लें हें तंड. सतीश अणा कशें जालें? हेनरी मामान सांगल्या बरी कसो सांगता म्हूण कळना. कित्याक म्हळ्यार हें कॉम्पिटिशन आतां आनी ती कॉमेडी हाजे स्किटाचें कॉम्पिटिशन. सो तुमी बोशा तुमी तयार करनी की तुमगेलें तें सब्जेक्ट ताका कितें म्हणटा तूं पंचदिवत तसलें सब्जेक्ट आतां एक 12 सीन म्हळ्यार तातूंत जाय जेल तितलो पंच येवत तसलें एक जाग तो. बट तुमी तातूंत कसलेय पंच दिसय न्ही. सो त्या निमित्ती तुमी मुखार नॅक्स्ट एक रावंडा तुमी क्वॉलिफाय जाला डॅफिनेटली. तुमी स्क्रिप्टाक स्वल्प गमन दिया, एक्टींग लायक जाला तशी. ऑल द बेस्ट. धन्यवाद सतीश अण्णा. तशीची डॉक्टर मॅम कशी जाला? हांव एक सजेशन दिवचे इश्ट पावता. तांगेले एक्टींग डायलॉग डॅलिवरी हें पुरो करेक्ट आशिल्लें, बट खंयचेय एक मॅसेज खंयचेय नाशिल्लें. तुमकां एक टिप्स दिवंक जाल्यार आतां तुमी 12 एक दृश्य खंयच्यान तूं हास्य काडूं जाता 12 कसो म्हणल्यार एक पिव त्याग जेन फ्रेंड्स आशिल्ले एक तुमगेले अवरीचे डेली तांणी ओटू बसून पिवचे. आनी तूं दोग जाणांक एक पटी फॉरेनाक काम मेळ्ळें. सो एकलो त्या दोग जाणां फ्रेंड्सान उडगो आसलें केन्ना एक 12 वचून 3 ग्लास हाडूं ताणें आनी 3 ग्लास चियर्स म्हणून एकल्यान पिवचें. एक दिवस 3 ग्लास आशिल्लें 2 ग्लास देंवलें. ते बेरार येयलो खंय इतें हाजी 2 ग्लास एकलो लडकलो म्हणलो. न्ही न्ही तो लडक न्ही तो करेक्ट आसा, हांव हात दुखून पिवचें सोडलां हांव म्हणलो. असलें बरो डायलॉग तुमी पिवची सीन आतां घालयत. आतां स्टॅमरिंगा म्हणलें तुमी एक मॅसेज कशी दिवयत म्हणलें. आतां स्टॅमरिंगाचे एक जोक सुरू आसा येता. एकलो बसार बशिल्लो खंय ताका स्टॅमरिंगा ताका लागीं बशिल्लो म्हणलें खंय टायम कितले म्हणून ताणें उलोवच ना तागेले घडयार दाखोवचें. एक अर्द घंटे नंतर पास म्हणलो टायम कितले म्हणून पास दाखोवचें. अशें 3-4 पटी पळयताना हो उलयना लागीं बशिल्लो हाका दाखोवचें. तो आतां देंवन गेल्लो तो लागीं बशिल्लो म्हणलें घेवन न्ही रे ताणें मारा टायम म्हणटा आसा तूं एक सांगयत न्हू मारे तोंडे हांव तुका म्हणून. तेन्न तो म्हणलो खंय न्ही 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 हांव सांगलें म्हणजे तप्रा मारता आशिल्लो तो म्हणलो. म्हळ्यार असलें एक आनी एक कसो म्हळ्यार तूं मातसो डायलॉग भितर हडकातां तूं ऑर ताणें स्टॅमरींग आशिल्लो आनी एक लायक कॉन्सेप्ट दिवका लास्टाक. म्हळ्यार स्टॅमरिंगाच्याकय लायक आयडिया आसा तो एक कॅपेबल आहा म्हणून तुमी खंयचेय ना अशी एंट्री केली म्हणजे ताका कसलें मॅसेज ना. एक स्टॅमरिंगाच्या आनी एक लायक कॉन्सेप्ट रे करया रे म्हण दिल्या थंय एंट्री केल्यार आवड नाशिल्लें. सो आनी मुखार तुमी अशें करता म्हण लेखता. देव बरें करूं. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. धन्यवाद पैमाम. आतां महानिर्णायकाले कॉमेंट येवचे ताजे किंत फुडें आमगेले अभिनय मंजेश्वर हे तंडाचे पंगडाचे एक परिचय तुमी करून दिवका. हांव लिखित शिवाजी प्रभू मंजेश्वर. हांव संदेश शेणे मंजेश्वर. हांव वासदेव भट मंजेश्वर. धन्यवाद. कासरगोड चिन्माम आतां तुमगेले फायनल कमेंट. अभिनय मंजेश्वर म्हगेलो गांव माती सकल घाल नाका उबान राव आठ पेंटे देव अशें गांव तुगेलो थंय बसून पिवचें
थंय उरलोचे आनी थंय न्हीद काण उपास उठान थंय उरलेलेले हांवें तुमी घरकडेचे न्ही तुवें सर एक्चुअली आमगेलें कसो कॉन्सेप्ट आशिल्लो म्हळ्यार हेंचें आमगेलें घर अशें आशिल्लें एक्चुअली आमी घरा आंगणान तुजें हें करुया म्हणले केलें बट कारणांतर जावन कसं की एक हें जालें सर बट आनी कसो कॉन्सेप्ट आशिल्लो म्हळ्यार आमी ऑडिशनाक कसो प्री प्लॅन करुया कसो प्लॅन करुया म्हणलेले सब्जेक्ट आमी हाडलो शिवाय ते स्वल्प एकड तेकडे जालें तितलेशें शिवाजी विसरून गेले की खंयचे डायलॉग म्हणून ना सर कसले विसरून वचें न्ही कोणाकय पूण तूं आलोचन करून पूण लागी आशिल्ल्या गेले खंय की एक डायलॉग विसरला की निम कितें गेले ना सर म्हाका विसरलेलो एक्चुअली वय कितें म्हळ्यार हांव ह्या क्षेत्रांत सुमार 50 वर्स दोन पिल्ला पळय म्हाका वय सर एक डायलॉग चेडून जाल्ले कुठले म्हाका कळता हांगा निजाव न्हू एक एक्टर म्हळ्यार तितलो सुलभ ना शिवाजी करेक्ट सर खंय डेडिकेशन ना की थंय सरस्वती ओल्वना हे टायमपासा खातीर पळय खंय पूण आमी जेवण खावचे लायक नाटक करून जे म्हणचे केलो पटी हांवें चूक केला ना म्हूण सांगना कासरगोडांत दोन गडी आसून काडी रमानंद चुरी मामान नाटक केल्ले कोण केकले ना ताजे रमानंद चुरी मामान करूंक जाल्ले कॅरेक्टर करूंक येना अशी कडेर मिगेल बोडार तपले चिन्माम तुक्क करूं साध्य सम मिगेल बोडार अहंकार आशिल्लो हांव वचून रमानंद चुरी मामान केलेलें तें पात्र करून भायर सरलो उलोवन 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 प्रॉम्प्ट आयकून 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 कडेरी म्हगेलो तोंडार पेण ते शिवाय नाटक खंय जायना कडेर हांव लास्ट सीन राबयलें आनी हांगा अशेंच जाता म्हूण काणी सांगून नाटक कैद केलें आनी म्हगेलो अहंकार नेला पोण गेलो हेर दिसो चुरी मामालो घरकडेन येवन पांय दवरून चायलें सांगलें आनी मुखार हांव चूक करना हे कॅरेक्टर तुवें कोरका कितें म्हळ्यार वर्सान घटली रिहर्सल केलेलो मनीश तो हांगा म्हगेलो लागी सतीश नायक तागे लागी तागेलो ट्रुपान तो एक्ट केल्लो असो हांवें ताका लागीं दुखून पळयल्लो एक एक्टर इतले सुलभेर एक्टर जायना की डेडिकेशन आसता हांव म्हूण सांगतो कसलेच एक नांव पावका जाल्यार ताजे म्हाका बारीक कश्ट आसता जाल्ले मी असले एक लक्ष रुपया भोवमान कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीन इतले एक श्रम वयसून आमगेले एक कोंकणी लोकांक एक वेदीक निर्माण करता म्हूण सांगून हे नंबर टी व्ही तांगेलो पुरो धरून इतलें करतना खंयचेय एक मनुश्याले दौर्बल्य आस पळय तें आमी स्टेजारी मक्कर करूं नज एक एथिक्स म्हूण आसता थिएटराक उगतन म्हणलें एकल्यान कक्क कक्क उलोवचें पुरो एकलो बट तें तागेलें दौर्बल्यशा पुरो तें आमी स्टेजारी ताका एक मक्करशें करून उलयले कुडले ते एक अंगवैकल्य आशिल्ल्याक आमी तमाश केले म्हण केले येता येदूर एकलो एकलो बशिल्लो अंगवैकल्याक कितले दुखून तो रिटर्न वचचे पुरो जाल निमित्त आमी तसलें आलोचन करता म्हणजे अंगवैकल्य केन्ना स्टेजार आमी हास्याक उपयोग करूं नज अकस्मात तुमी एकल्याक एक पटी दोन पटी सांगून जाल्ले म्हूण सांगल्यार एक तागेले केप्प्या मारका लागटा दुखून मारले कुडले तागेले उगतन समजावचे नमुन्याचे करूं येतून फाट आनी ताका अपास ते उगतन समजावचे नमुन्या उरलो तसले कसले पळय चेंजीस दाखयले म्हूण जाल्यार इट वील बी मोर हे म्हाका हे ड्रामा पळयल्या पशीन एक झांकी पळयल्या म्हण केलें सत्य सांगता जाल्यार झांकी आमी बैसून एक हरटे म्हणटा पळय कन्नडान हरटे म्हण तशें जालें म्हाका मागीर इंडिविज्युअल टॅलंट आसा पळय हॅट्स ऑफ टू ऑल युअर ॲक्टर्स प्रत्येकलो हायली टॅलंटेड मागीर एकलो तो लास्ट एक पिवून सांगता पळय तो तमाश सांगता पळय वयताले नांव कसलें वासुदेव भट भट माम तुमी पियनी पिल्लेल्यांक पळय न्ही ताय वय पाप दिसलें म्हाका भट माम जेवण कसलें भट माम सी द थिंग इज वन एक्टर शुड ऑलवेज ऑब्जर्व द कॅरेक्टर्स आमी पिवूं का म्हूण कांय ना बिवी कारण तूं नाटकाचे रंगायणांत ट्रेनींग दितना सकाळी 4:30 एक आर्टिस्टांक जागो न्हू तो बस स्टँडार पेटयत आशिल्लो खंय रेल्वे स्टेशनार पेटयत आशिल्लो खंय गो अँड ऑब्जर्व द कॅरेक्टर्स म्हणून म्हळ्यार रेल्वे स्टेशनार जेन कशी न्हिदता तांची कशी थंय आसता तांची कशी बस स्टँड आसता तांची ते पुरो पळोवन येयांची म्हूण इट इज कॉल्ड ऑब्जर्वेशन ते हांवय फिल्म इन्स्टिट्यूटा शिकिल्ले टायमार आमकां एक सब्जेक्ट ते कसो सब्जेक्ट ऑब्जर्वेशन तुमी कॅरेक्टर्स पळोव का म्हूण पिवूं का म्हूण ना पिवंड्यांना करेक्ट कळ्ळें तुका एक एक्ट करतालें आनी पिवूं का म्हणत बट माम पिना म्हणून म्हाका लायक वता असो जाल्यार ताणें पितना तर पिवंड्यांक पळयत आशिल्लो न्हू त्या कडेन कडेन वतल्यांक तेवय ताका पळोवचे धैर्य बट माम जेवण पळय न्ही की म्हूण म्हाका दिसता जाल्यार मी असल प्रो ऑब्जर्वेशन केलो आमी कॅरेक्टर सोदूं काय जाता कळ्ळें न्हू मागीर इंडिविज्युअल केलेले तागे लागींचे नांव कसं म्हणलें संदेश यू आर अ एक्सलंट एक्टर तुगेले वेरियेशन्स जावो तूं केलेले विंगड विंगड डिफरंट टायप्स ऑफ कॅरेक्टर जावो निरर्गळ जावन केला तुवें हॅट्स ऑफ यू हॅव अ व्हेरी ब्राईट फ्युचर ऑल ऑफ ऑल थ्री तुमकां लायक फ्युचर आसा
बट एक कंडिशनार तुमकां आतां प्रमोशन दिता कसो म्हणल्यार पर येतना 11 तारीख येतना तुमी हज्जाप अशी लायक आशिल्ली एक सब्जेक्ट करून येवन शोर प्रेजेंट कोरका शोर ना मुगेले नो वर्ड्स देव बरें करूं शोर सर थँक्यू सर थँक्यू सो मच धन्यवाद कासरगोड चिन्माम महानिर्णायक आनी अनुभवी माम कासरगोड चिन्मामान सांगिल्ले उत्तर म्हणल्यार चिन्मामानी सवलर तिकी जोर केल्यार तिकीची ते आमगेले मुखर येळगे का त्याची बुनादी जावन उडता म्हणून सांगतोची हांव कोणाकय जोर करना निश्ठूर जावन सांगता म्हाका तांकां कसले चंदू तर सांगीत आशिल्ले बट म्हाका मंजेश्वर म्हणलेलो मुगेलो गांव म्हणलेलो कारणा खातीर न्ही ॲक्टर शूड लर्न करेक्ट आनी कमिटमेंट जावका म्हाका तांणी जी एस बी तांणी कॅथलीक तांणी वैशवाणी तांणी दैवज्ञ म्हूण ना कोंकणी लोक इथं म्हणलं ॲकॅडमीक तितली जबाबदारी असं त्या स्थानार आम्हाला बसायला जगदीश मामान त्यातनं आम्ही सांगचे तितले जागदारी तर करका इथे अरुण शेट नो सर त्या निमित्त आम्ही कसं सांगल्या रे खूप पुनज आम्ही इथले सांगचे तुम्ही डेव्हलप जेवका म्हणलेलं कारण मात्र तिथले थँक्यू आयचे अभिनय मंजेश्वर पंगडाक मस्त मस्त आभार मानतोची मुखा वयले तिंगेले ॲक्टाकी स्क्रिप्टाकी लायक आनीक उठाव येवन घेवन आनी एप्स येवन घेवन आमगेलो फस्ट प्रायज कसं घेवका म्हणून तुम्ही एक धर नायला की मना भितर ते नेक्स्ट एपिसोडाक तुम्ही येवन घेवन प्रदर्शन दिवन घेवन एक दाखोवका आमगेले महानिर्णायक तिंका निर्णायक तिंका म्हणतोची तुम्ही हांगतानाक आयल्या खातीर तुमकां मस्त मस्त आभार मानतो तशीची आमगेले येद्रा उपस्थित आसचे कासरगोड चिन्माम महानिर्णायक हांकां मस्त मस्त आभार तशीची हेनरी डिसिल्वा तशीची सतीश नायक माम तशीची आमगेले कोंकणी साहित्य अकादमीचो अध्यक्ष जावन आशिल्लो डॉक्टर जगदीश पाई मामाकय मस्त आभार मानतोची मुखा वयल एपिसोडाक आमी मुखारी ओट्टू बसून पळोवया येया हसया सीझन 2 सो तुम्ही पुरा पळयले पफॉमन्स अभिनय मंजेश्वर हांनी लायकून पफॉर्म केलेलं आस तांगेले निमगू या कशें जालें म्हूण सांगून तुमी लेखिल्ले वरी पफॉमन्स दिलें की स्टेजार वताना ऑब्वियसली स्वल्प चेंजीस येता ऑन स्पॉटार एक केलो डायलॉग जाताचे येता आमी लेखील म्हण काही जाय न्ही बट स्टील जजस वी आर नॉट हॅपी विथ आर पफॉर्मन्स आय एग्री आम्ही कसं गी लेखिले बट एक उत्तर हांव जजसान सांगिल्लो ओपता आमी झांकी केलेले बटच ॲक्च्युली आमी झांकी स्क्रिप्ट हे ॲक्च्युली झांकिलेलेच आमी सो ॲटलिस्ट त्या टच कनेक्ट जेल्ले म्हणून एक हांव ओपता मागीर वेल कनेक्ट जायन अशें पुरो बट ॲटलिस्ट चिन्न मामान सांगिल्लो म्हण की आमी झांकी केल्ले म्हूण सांगले न्हू ते ॲक्च्युली आमी झांकी स्क्रिप्ट घेवन आयिल्लो दुखो न्हू ते झांकी कनेक्ट जेल्ले म्हूण सांगून तें एक खुशी आसा म्हाका सो नेक्स्ट आतां कसं न्ही लायकून स्क्रिप्ट बरोवन करता म्हूण सांगून प्लॅन्स आसा नेक्स्ट आतां दिवस आय मस्त ना आमी ॲक्च्युली आतां वय आतां सांगेल म्हण की चिन्न मामान सांगेल म्हण की नेक्स्ट येताना वी वील रायट ऑन अ स्क्रिप्ट आमी डेफिनेटली एक सम एक पावरफूल स्क्रिप्ट घेवन येता ओके तशी हा जी एपिसोडाचे अखेरीक आमी पावलाची आमकां स्पॉन्सरशीप दिलेलं तसले सर्व लोकांक आमी अभिनंदन सांगुकाची आनी आभार मानताची तशीची आमकां उपस्थित आशिल्ले तसले महानिर्णायक जावन आशिल्ले तसले कासरगोड चिन्न मामाक मस्त मस्त आभार मानता तशीची आमगेले निर्णायक जावन आशिल्ले तसले हेनरी डिसिल्वा तशीची सतीश नायक माम तशीची आमगेलो कर्नाटका कोंकणी अकादमीचो अध्यक्ष जावन आशिल्ले तसले डॉक्टर जगदीश पै माम हांकांय मस्त मस्त आभार कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी आनी नम्म टी व्ही हांगेल संघात मेळणो प्रस्तुत करता सन प्रिमियम येया हसया सीझन 2 पावर्ड बाय रुची आनी विश्वासा खातीर 19 आनी 80 इसवी धाकून ब्रँड जावन आशिल्ले तसले अरुणा मसाला आनी आयडियल आयस्क्रीम संतोष रायस भद्रावती लव मार्क ब्युटी सोप कॅल्सिब्रायट टूथपेस्ट अँड टूथब्रश 1000 लाईट्स आणि अमृत नोनी हांक पुराचे आभार मानतोची मुखा वयले एपिसोडाक मुखार वयले दिवसाक आम्ही ओट्टू मेळया थंयतनाक येया हसया सीझन 2 प्रश्ने 7 2 गिळले एलेक्स ग्रँडर्स यारू कोण ग्रँडर एलेक्स ग्रँडर्स यारू ಎಲೆಕ್ಸ್ ಗ್ರ್ಯಾಂಡರ್ ಶಾಂತಲ ಗ್ರ್ಯಾಂಡರಿನ ಗಂಡನ ತಂದೆಯ ಮಾವನ ಮಗನ ಅತ್ತೆಯ ಗಂಡನ ಸೊಸೆಯ ತಂಗಿಯ ಮಗಳ ಅಣ್ಣನ ಭಾವನ ಮೊಮ್ಮಗನ ತಂಗಿಯ ಮಗಳ
ಮೊಮ್ಮಗ ಭಾರಿ ಲಕ್ಷಿಲೋ ರೇ ಭಾರಿ ಲಕ್ಷಿಲೋ ಸಾವಿ ಎತ್ಬುತ್ತ ತುವೆ ತಚ್ಚ ತಿತ್ಲ ಸರ್ ಕುಟುಂಬದಾರಂಚಿ ಓಳೋಕ್ ನಾವು ಅಂಪುರ ದರ್ನ ಬೋರ ಇಲ್ಲ ಸಾವಿ ಎತ್ಬುತ್ತ ಹಸೆಯಾ